नमस्कार मी प्राध्यापक ए एस बसाटे अर्थशास्त्र विभाग गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर आज या ठिकाणी आपण समकलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा या विषयावरती चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण समकलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास केला समकलक्ष अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती याचा देखील अभ्यास केलेला आहे म्हणजे समगलक्ष अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र असल्यामुळे या अर्थशास्त्राचा देश देशाच्या विकासाच्या दृष्टीने किंवा देशामध्ये ज्या निर्माण झालेल्या विविध समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत असतो सर्वप्रथम आपण समगलक्षी अर्थशास्त्राचे उपयोग व महत्त्व याविषयी चर्चा करूया त्या संदर्भात काही मुद्दे या ठिकाणी मांडले गेलेले आहेत पहिला मुद्दा आहे विविध आर्थिक समस्यांचे ज्ञान होण्यासाठी देशातील विविध आर्थिक समस्या त्यांचे ज्ञान किंवा त्यांचे आकलन होण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र या ठिकाणी देशासाठी उपयुक्त ठरत असते कारण विकसनशील देशामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या स्फोटाची समस्या निर्माण झालेली असते सार्वजिक सार्वत्रिक दारिद्र्याची समस्या असते बेरोजगारीची समस्या असते चलनवाढीच्या समस्या निर्माण झालेल्या असतात ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या का निर्माण झालेल्या आहेत त्याची तीव्रता देशामध्ये दे कितपत आहे याबाबतचे ज्ञान होण्यासाठी प्रामुख्याने समकलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते कारण समकलक्षी अर्थ अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समुच्चयात्मक म्हणजे एकत्रित अभ्यास करत असते त्यामुळे देशामध्ये ज्या निर्माण झालेल्या विविध समस्या आहेत त्या समस्यांचे आकलन होण्यासाठी त्या समस्या काय आहेत त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत या संदर्भात माहिती जी आहे ती माहिती समगलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने मिळत असते दुसरा मुद्दा आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील समस्यांचे ज्ञान पहिल्या मुद्द्यामध्ये आपण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या बघितल्या परंतु दुसऱ्या मुद्द्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेसमोर सुद्धा काही समस्या निर्माण होत असतात त्या अर्थव्यवस्थेमध्ये कारण त्या अर्थव्यवस्थेचा विकास झालेला असतो आणि चा त्या अर्थव्यवस्था विकासाच्या पुढे जाऊन वृद्धीसाठी वाटचाल करत असतात अशावेळी त्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन होत असते काही वेळा आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली असते वर्ग संघर्ष निर्माण झालेले असतात म्हणजे भांडवलदार कामगार या संध यांच्यामध्ये वर्गसंघर्ष निर्माण झालेले असतात संपत्तीची आणि मालकी हक्कांचे केंद्रीकरण झालेले असते म्हणजे जे मोठमोठे उद्योग दं, उद्योगधंदे आहेत मोठमोठे संयोजक आहेत उत्पादक आहेत त्यांच्याकडेच प्रामुख्याने संपत्तीचे आणि मालकीचे केंद्रीकरण झालेले असते मग ते का होते कसे होते या सर्वांचा अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या विविध घटकांच्यावरती काय परिणाम झालेला असतो या ज्या भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या समस्या आहेत त्यांचं ज्ञान होण्यासाठी त्याचे आकलन होण्यासाठी प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते म्हणजे पहिल्या मुद्द्यामध्ये समग्रक्षी अर्थशास्त्र हे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या समस्यांचे ज्ञान होण्यासाठी उपयुक्त ठरते त्याचबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे निर्माण झालेल्या समस्या आहेत त्या समस्यांचे आकलन होण्यासाठी सुद्धा समग्रक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते कारण समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास करते एकूण राष्ट्रीय उत्पन्न एकूण राष्ट्रीय उत्पादन एकूण रोजगार एकूण मागणी एकूण पुरवठा ह्या सगळ्या घटकांचा एकूणच एकूण अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्यांचे ज्ञानवानसाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते तिसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे वास्तवचित्र म्हणजे अर्थव्यवस्था प्रत्यक्षात वास्तवात कशी आहे देशामध्ये एकूण उत्पादन किती आहे रोजगार पातळी काय आहे सर्वसाधारण किंमत पातळी किती आहे एकूण मागणी किती आहे एकूण पुरवठा किती आहे ह्या सगळ्याबाबतची कल्पना या, या समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने होते कारण समग्रलक्षी अर्थशास्त्र या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करत असते म्हणूनच अर्थशास्त्राच्या अभ्यासकासमोर अर्थव्यवस्थेचे वास्तवचित्र यातून उभे राहू शकते म्हणजे प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेचे वास्तव चित्र काय त्या वा आहे त्यासाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते पुढचा मुद्दा आहे धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त कारण प्रत्येक उद्योग संस्थेला किंवा प्रत्येक देशाला प्रत्येक राष्ट्राला वेगवेगळी धोरणे ठरवणे गरजेचं आहे कारण ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत अर्थव्यवस्थेसमोर ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या सोडवल्याच पाहिजेत आणि मग त्या समस्या सोडवता असताना सरकारला आपल्या लोकसंख्याविषयक धोरण काय असावे रोजगाराबाबतचे धोरण काय असावे गुंतवणुकीबाबतचे धोरण काय असावे चलनविषयक धोरण वित्तीय धोरण हे ठरवण्यासाठी प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयोगी मार्गदर्शक ठरत असते कारण विकसनशील देशामध्ये लोकसंख्याविषयक समस्या आहे रोजगारविषयक समस्या आहे पांडवलच्या देशामध्ये गुंतवणुकीची समस्या असेल चलनविषयक समस्या असेल मग ह्या समस्या का निर्माण झालेल्या आहेत मग त्यासाठी योग्य पद्धतीचे धोरण धोरण जे आहे ते धोरण या ठिकाणी ठरवणे गरजेचं आहे आणि ते धोरण ठरवण्यासाठी प्रामुख्याने समलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते कारण समलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केलेला असतो पुढचा मुद्दा आहे धोरणविषयक उपायांची अंमलबजावणी म्हणजे अर्थव्यवस्थेसमोर जे धोरण ठरवलेलं आहे समस्या सोडवण्यासाठी धोरण ठेवलेलं आहे परंतु त्या धोरणविषयक उप उपायांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली पाहिजे कारण समरलक्ष अर्थशास्त्राच्या विवेचनामुळे किंवा अभ्यासामुळे अर्थव्यवस्थेतील विविध समस्यांचे आकलन होते ज्ञान होते त्याचबरोबर बेकारी चलनवाढ चलनगट लोकसंख्या स्फोट अशा स्थिती आहेत त्या स्थितीमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी योग्य असे धोरणविषयक उपाय सुचविता येतात म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्येसाठी वेगवेगळे धोरण ठरवले आणि त्या धोरणाच्या आधारे उपायांची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी या ठिकाणी समग्र अर्थशास्त्राच्या सहाय्याने होत असते पुढचा मुद्दा आहे आर्थिक समस्यावरील उपाययोजना सुचवण्यासाठी प्रामुख्याने गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारे जे आर्थिक प्रश्न आहेत ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक विकासाच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न व रोजगारी याबाबतचे विवेचन व याबाबतच्या योग्य उपाययोजना सुचवण्यासाठी प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो म्हणजे ज्या आर्थिक समस्या अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या आहेत म्हणजे आर्थिक विकासाच्या समस्या असतात जे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेले आर्थिक प्रश्न आहे ते आर्थिक प्रश्न कसे सोडवले गेले पाहिजेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भ उत्पन्नाच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झालेले असतात रोजगाराच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झालेले असतात हे जे आर्थिक प्रश्न आहेत या आर्थिक प्रश्नासमोरील किंवा या आर्थिक समस्यावरील उपाययोजना सुचवण्यासाठी प्रामुख्याने समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते आणि महत्त्वामधील किंवा उप उपयोगमधील जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजेच पूर्ण रोजगाराची अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक उद्योगसंस्थेचे एक महत्त्वाचे किंवा प्रत्येक देशाचे अर्थव्यवस्थेचे राष्ट्राचे एक अर्थ महत्त्वाचे उद्दिष्ट असते ते म्हणजेच काय तर दे संपूर्ण देशामध्ये पूर्ण रोजगाराची प्राप अवस्था प्राप्त झाली पाहिजे किंवा देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण झाला पाहिजे मग स्थूल अर्थशास्त्र च्या सहाय्याने किंवा समगलक्ष अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या सहाय्याने देशामध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था कशी प्राप्त करता येईल आणि त्यासाठी काय आवश्यक प्रयत्न करावे लागतील याची माहिती या अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे मिळत असते प्रत्येक राष्ट्र आपला विकास साधून पूर्ण रोजगाराच्या दिशेने वाटचाल करीत असते आणि त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मार्गदर्शक करते कारण प्राम अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने काय आहे तर एकूण रोजगारीचा अभ्यास केलेला आहे मग एकूण रोजगार प्राप्त करायचा असेल तर आपला देश कशा पद्धतीने विकास करेल आणि विकासाच्या आधारे पूर्ण रोजगार कसा प्राप्त करेल यासाठी समगलक्षी अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरत असते अशा पद्धतीने हे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग या दृष्टीने हे मुद्दे विचारत घेतलेले आहेत त्यानंतर पुढचा भाग आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा जसं समगलक्षी अर्थशास्त्र या ठिकाणी उपयुक्त ठरते त्याचं महत्त्व आहे देशाच्या विकासाच्या दृष्टीने समगलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत आहे पण त्या समगलक्षी अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही मर्यादा आपल्याला पाहाव्यास मिळतात म्हणजेच एक बाजू आपण महत्त्वाची बघितली तर दुसरी बाजू आहे ती म्हणजे मर्यादा त्याच्यावरती काही लिमिटेशन्स येतात त्यातला पहिला मत आहे एकच नियम सर्वांच्या बाबतीत लावता येणार नाही म्हणजे समलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत किंवा जो नियम मांडलेले आहेत ते नियम समलक्षी दृष्टिकोनातून अंत अर्थशास्त्रीय घटनासंबंधी काढलेले जे निष्कर्ष किंवा नियम आहेत ते सर्व घटकांना लागू पडतीलच असे नाहीत कारण काय समजा उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची मागणी वाढल्यास त्या वस्तूचे उत्पादन सर्वच कारखान्यात सारख्याच प्रमाणात वाढेल असे होऊ शकणार नाही म्हणजे निष्कर्ष काय काढला की मागणी वाढली म्हणजे उत्पादन वाढेल हा जर निष्कर्ष काढला असेल तर सगळ्याच कारखान्यामध्ये एकाच पद्धतीने उत्पादन वाढू शकणार नाही कारण काय तर काही उद्योगसंस्थांचे उत्पादनाची क्षमता जास्त असते त्या ठिकाणी वाढत्या फलातून उत्पादन होत असते तर त्या ठिकाणी उत्पादन जास्तच होईल काही उद्योगसंस्थांमध्ये घटत्या फलानुसार उत्पादन होत असतं तर कमी उत्पादन होईल म्हणजेच काय या ठिकाणी जो एकच नियम काढलेला आहे तो सर्वांच्या बाबतीमध्ये लावता येणार नाही दुसरा मुद्दा आहे सर्व घटक सारखे नसतात समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या विवेचन पद्धतीत समूह किंवा एकूणावर लक्ष केंद्रित करताना त्या समूहातील सर्व घटक हे सर्व बाबतीत सारखे असणे आवश्यक असते म्हणजेच काय सगळेच घटक एकत्रित अभ्यासले जातात आणि त्याच्या आधारे मग निष्कर्ष काढले जातात परंतु प्रत्यक्षात सर्व बाबतीत एकरूपता असणारे घटक मिळणे अवघड असते कारण सगळेच घटक काय एकसारखे नसतात जर व्यक्ती विचारात घेतल्या तर व्यक्तींचा विचारसरणी प्रत्येकाची वेगवेगळी असते आर्थिक स्थिती वेगवेगळी असते मानसिकता वेगवेगळी असते त्यांना मिळणारेच समाधान आहे ते वेगवेगळे असते मग हे जर सगळे घटक एकत्रित विचारात घेऊन आपण जर निष्कर्ष काढला तर साहजिकस्तो चुकीचा येणारा असतो म्हणजेच काय तर समगलक्ष अर्थशास्त्रामध्ये जे घेतलेले घटक आहेत ते सर्व घटक एकसारखेच आढळून येत नाहीत तिसरा मुद्दा आहे एकच धोरण लागू पडत नाही काही वेळा अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळी धोरणे आखण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ देशातील मोठे उद्योग आणि लघु उद्योग या दोन्हींसाठी वेगवेगळी धोरणे आखावी लागतात परंतु ज्यावेळी समग्रलक्षी पद्धतीनुसार सर्वच उद्योगांसाठी एकाच प्रकारचे धोरण स्वीकारलेस त्याचा औद्योगिक प्रगतीवरती विपरीत किंवा वाईट परिणाम घडून येईल म्हणजे संपूर्ण उद्योग संस्थांच्यासाठी एकच धोरण राबवलेलं आहे एकच निष्कर्ष काढलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन सर्वच उद्योगधंद्यांना ते धोरण जर लागू केले तर काही उद्योगधंदे मोठे असतात त्यांचा योग्य पद्धतीने विकास होऊ शकेल काही उद्योग उद्योगसंस्था या मध्यम असतात लघु असतात त्यांच्यासाठी ते धोरण लागू होणार नाही म्हणजे जे एकच धोरण अर्थव्यवस्थेमध्ये काढलेले आहे लागू केलेले आहे परंतु ते एकाच वेळी मोठ्या उद्योग संस्था असतील लघु उद्योग संस्था असतील त्या सर्वांनाच लागू करता येणार नाहीत म्हणजे समगलक्षी अर्थशास्त्राची एक मर्यादा पडते की एकच धोरण सर्वांनाच लागू होत नाही पुढचा मुद्दा आहे निष्कर्ष चुकीचे निघण्याची शक्यता आता या ठिकाणी समगलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने जे काढलेले निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष चुकण्याची शक्यता असते कारण काय समगलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्वच घटक एकसारखेच आहेत असं मानलेलं आहे एखादं धोरण जे घेतलेलं आहे ते धोरण सर्वांनाच लागू करायचं आहे एकच नियम सर्वांच्या बाबतीमध्ये लागू केलेला असतो त्यामुळे जे काढलेले निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष चुकीचे निघण्याची शक्यता असते समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये एकूणाचा विचार केलेला असतो एकूण घटकांचा विचार करून त्यात काही घटक अशा प्रकारचे असतात की ज्यांना निष्कर्ष काढताना काहीही महत्त्व देण्याची आवश्यकता नसते परंतु अशा घटकांचा समावेश झाल्यामुळे त्यांचा प्रभाव पडून निष्कर्ष चुकीचे निघण्याची शक्यता असते म्हणजे सर्वच घटक आपण एकत्रित घेतले सर्वच घटकांचा अभ्यास केला आणि त्यातून निष्कर्ष काढलेला पर आहे परंतु काही वेळा असं होऊ शकतं की जे घटक आपण घेतलेले आहेत त्यातले काही घटक असे असतात की ज्यांचा आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता नसते परंतु आपण त्यांचा अभ्यास करतो आणि अशा वेळी जे काढलेले निष्कर्ष असतात ते निष्कर्ष सर्वच घटकांना लागू करत असतो आणि त्यातून मग ते चुकीचे निष्कर्ष निघण्याची शक्यता असते पुढचा मुद्दा आहे नियमांचा अतिरेक होण्याचा धोका म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वत्र लागू पडणारे सर्वसामान्य नियम मांडले जातात म्हणजे जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत ते सर्वांनाच लागू पडणारे आहेत अशा पद्धतीचे सिद्धांत मांडलेले असतात परंतु असे करताना व्यक्तिगत अनुभवाचा अतिरेक होण्याचा धोका असतो म्हणजेच व्यक्तिगत घटकामधील नियम विशेष समूहातील घटकामध्ये राहील असे नाही म्हणजेच काय उदाहरणामध्ये समजा एखाद्या व्यक्तीने बँकेतील आपली सर्व ठेव काढून घेतली म्हणजे जी बचत केलेली आहे ती सगळी सगळी बचत एका व्यक्तीने काढून घेतली तर तसे कोणाचेही नुकसान होणार नाही म्हणजे एका व्यक्तीने काढून घेतलं तर नुकसान होणार नाही यावरून ना आपण असा जर सिद्धांत मांडला की समूहातील सर्व व्यक्तींनी आपल्या बँकेतील बचती ठी काढून घेतल्या तर कोणाचेही नुकसान होणार नाही असा जर सिद्धांत मांडला तर तो सर्वच चुकीचं ठरणार आहे एका व्यक्तीने काढून घेतली बचत तर त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही परंतु सर्वांनीच एकाच वेळी जर आपली बचत काढून घेतली तर त्यावेळी त्या बचतीचा संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरती परिणाम घडून येत असतो बँकिंग व्यवसायाचे स्थैर्य धोक्यात येऊन देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते म्हणजेच या ठिकाणी एका व्यक्तीच्या आधारे निष्कर्ष काढून तो सर्वांना जर लागू करायचा असेल तर नियमांचा या ठिकाणी अतिरिक्त होण्याचा धोका असतो आणि शेवटचा मुद्दा आहे आर्थिक घटकांच्या मापनातील अडचण समग्रलक्षी अर्थशास्त्रात निष्कर्ष काढण्यासाठी काही वेळा मोजमाप करण्याची किंवा मापन करण्याची आवश्यकता असते परंतु समूहातील सर्व आर्थिक घटक भिन्न प्रकारचे असतील तर त्यांचे मापक मापन करून निष्कर्ष काढणे अवघड होते उदाहरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाबाबतचे निष्कर्ष काढताना निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू व सेवांचे मोजमापन केले जाते परंतु सर्वच वस्तू व सेवामध्ये भिन्नता असल्यामुळे अचूक मापन करण्यात अडचणी निर्माण होतात म्हणजे जे आर्थिक घटक अर्थव्यवस्थेमध्ये आहेत त्या आर्थिक घटकांचे मापन समगलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने ज्यावेळी करत असतो त्यावेळी त्या मापनामध्ये अडचणी निर्माण होतात कारण सर्वच घटकांच्यामध्ये भिन्नता असते सर्वच वस्तू असतील सर्वच सेवा आहेत त्या सर्वांच्यामध्ये भिन्नता आढळून येते त्यामुळे आर्थिक घटकांच्या मापनातील जी अडचण आहे ती अडचण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये निर्माण होत असते अशा पद्धतीने या काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला समगलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि त्या समगलक्षी अर्थशास्त्रावरती येणाऱ्या मर्यादा आपल्याला मांडता येतील